गणेश, शारदा, सद्गुरु, संत, सज्जन, कुलदैवत ही सर्वही माझ्या सद्गुरूंच्या रूपातील माझा रामच होत. आता श्रोतेजनांना नमस्कार करून वेदांताचे निरूपण केले जाईल. त्या योगाने उपनिषदांचा गहन अर्थ प्राकृत भाषेत प्रगट होईल. मुख्यतः मोक्ष म्हणजे ज्ञान आहे. त्या ज्ञानाचे साधन ऐका. काष्टाचे मंथन म्हणजे घर्षण केल्यानंतर जसा अग्नी प्रगट होतो त्याप्रमाणे गुरु, शास्त्र आणि विचार या तीन गोष्टी असतील तरच अज्ञानरूपी अंधकार नष्ट होईल आणि ज्ञानाचा प्रकाश वाढेल. आणि या ज्ञानाच्या प्रकाशात आपण आपल्याला भेटतो, म्हणजे आपल्याला आपली ओळख करून घ्यायची असेल तर गुरु, शास्त्र आणि विचार. म्हणजे गुरु पण केला पाहिजे, शास्त्राचा आदर घेतला पाहिजे आणि शास्त्राचा आदर घेऊन विचार म्हणजे त्याचं मंथन केलं पाहिजे. आपण काष्टामध्ये अग्नी असतो पण त्यांचे मंथन केल्याखेरीज त्याचा प्रकाश मिळत नाही. तो मिळाला नाही तर अंधकाराचे निरसन कोणत्या प्रकाराने होईल? तसाच या ज्ञानाग्नीच्या मंथन प्रक्रियेत आचार्य अथवा गुरु हे खालची अरणी असून शिष्य हा वरची अरणी समजावी. शास्त्र विचार पाहणे हे मंथन होय. अशा मंथनातून ज्ञानरूपी अग्नी प्रगट होतो. वेगळ्या प्रकाराने हे सांगता येईल. जे शब्दब्रह्म आणि परब्रह्म यात पारंगत असतील असे सद्गुरू जेव्हा भेटतील तेव्हाच अधिकारी शिष्याला निश्चितपणे ज्ञान प्राप्त होते. असं म्हणजे जो गुरुपदावर जो कोणी आहे, जी व्यक्ती आहे, तर तो शास्त्र पारंगत पाहिजे आणि आध्यात्मक आणि म्हणजे त्याला म्हणजे कीर्तनकार पाहिजे, प्रवचनकार पाहिजे किंवा 550 शिष्यांना त्यांनी त्या माहितीच्याद्वारे त्यांचं समाधान केलं पाहिजे. म्हणजे असं तो पाहिजे. म्हणजे त्याला अध्यात्मविद्या आणि वेदांत या दोन्ही गोष्टी त्याला पारंगत पाहिजे. समजा आता काही आपण गुरुपात तर फार पडतं प्रवचन करतात, नाही तर काही तर प्रवचन पण नाही करतायत, आहेत बघा पदावर आहेत. आता काही नुसतं कीर्तनकार आहे पण त्याला जर अध्यात्मविद्येचं ज्ञान नसेल तर तो पण निष्फले फोल आहे. तर दोन्ही गोष्टी त्याच्याकडं पाहिजेत तरच तो म्हणजे योग्य गुरु आहे. आणि अशा गुरुला आपण शरण गेलो तर मग त्याला म्हणजे नेमकं तत्त्वज्ञान काय ते कळेल. सद्गुरूंच्या कृपेनेच आपल्या स्वरूपाची गाठ पडते. एखादा परब्रह्माच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या बाबतीत निपुण आहे, म्हणजे एखादा आध्यात्मिक ज्ञान भरपूर ज्ञान आध्यात्मिक आहे, पण शब्दज्ञानाच्या अभावी त्याच्याजवळ दुसऱ्याचे प्रबोधन करण्याची शक्ती नाही. किंवा सर्व प्रकारच्या शब्दज्ञानाचा जो जाणकार आहे परंतु परब्रह्माच्या ज्ञानाचा त्याच्याकडे अनुभव नसेल, या दोघांनाही गुरुत्व प्राप्त होत नाही. पण जे या दोन्ही प्रकारात रात्रंदिवस निपुण असतात असे सद्गुरू शिष्याचे स्वरूपाशी भेट घालून देऊ शकतात. असं म्हणजे कुठेतरी एक बाजू जरी तो निपुण असला तरी पण त्याला ते योग्य जमणार नाही, तर दोन्ही बाजू त्याच्या पाहिजेत, मग तो खरा पूर्ण अधिकारी पुरुष आहे. एक ब्रह्मज्ञान नसेल तर जो उपदेश केला जाईल तो उपदेश म्हणजे केवळ श्रम होत. तेव्हा अधिकारी शिष्याला सद्गुरुखेरीज मंत्र, यंत्र अथवा उपासना यापैकी कशाची गरज भासत नाही. सद्गुरूंच्या मुखातून सत्शास्त्र श्रवण करण्याची संधी मिळणे हे सद्गुरूंच्यावर अवलंबून आहे. पण श्रवण केलेल्या ज्ञानाचे मनन आणि निधी ध्यास या गोष्टी मात्र सर्वस्वी शिष्यावर अवलंबून असते. गुरुचा अव्हेर करून शास्त्रग्रंथाचा अभ्यास केला तर तो अभ्यास बाष्कळ ठरतो, त्याला कधीच निश्चयाचे स्वरूप येत नाही. तर तो योग्य सद्गुरू आहे त्याच्याविषयी आपण संशय घेतला किंवा त्याच्यापासून आपण बाजूला गेलो आणि मग तुम्ही किती मोठे कीर्तनकार असा काय असा एक सद्गुरूविषयी त्यांना ते संशय निर्माण झालेले आहे आणि मग ते सद्गुरूविषयी त्यांच्या ठिकाणी श्रद्धा नाही आणि मग असेच लोकांना ते ज्ञान सांगत सुटले असं आहे. तरी ते सुद्धा म्हणजे तडीत जाणार नाही. असं सद्गुरूंच्या मुखातून खाली होता पण एखादा शिष्य गुरुचरणापाशी पूर्णपणे अनन्य गतिक एकनिष्ठ असेल, सद्गुरूंच्या मुखातून जे निघाले तो वेदांत अशी त्याची श्रद्धा झाली असेल तर त्याला इतर शास्त्रग्रंथांची काय आवश्यकता.
असं म्हणजे ज्याची सद्गुरूवर श्रद्धा आहे. आता म्हणजे ते उदाहरण पण आहे की एका गुरुकडे दोन शिष्य गेले होते शिकायला, तर एकाने समजा म्हणजे 12 वर्षामध्ये सगळे विद्या तो पारंगत झाला, सगळे श्लोक सगळं काही त्याला येत होतं. ना एक जो होता तो ती गुरुची सेवाच करायचा, पाणी भरायचा, सडा म्हणजे सारवण करायचं, हे कर ते कर असं त्याचं इकडं लक्षच नव्हतं, म्हणजे संतेकडं त्याचं पाठांतराकडं लक्षच नव्हतं. आता म्हणजे 12 वर्ष झाली ना दोघांना पूर्ण, तर बघ आता तुम्ही जा असं, तर जा म्हटल्यानंतर हा जो पारंगत होता तो आला विचार करायला का तर याला काय येत आहे, त्याला काहीच येत नव्हतं ना, मग पाठांतर नाही काय नाही असं आहे. पण मग जेव्हा ते दोघे निघाले तर त्यावेळेला तो गुरु त्याच्यावर प्रसन्न होता, त्याचं जे कर्तृत्व होतं, तो जे काम करत होता त्या कामावर तो प्रसन्न होता गुरु माऊली. तर जेव्हा ते बाहेर पडले तर त्यावेळेला त्याच्यात त्याने मस्तकावर हात ठेवला, आणि हात ठेवल्यावर तो याच्यापेक्षा म्हणजे श्रेष्ठ पटीने ती सगळी संता बोलायला लागला, तो याच्यापेक्षा दुप्पट श्रेष्ठ झाला. असं म्हणजे कशामुळं, तर त्याची गुरुवर जी श्रद्धा होती ती प्रबळ होती, आणि हा जो होता याचं लक्ष कुठं होता, पाठांतरावर लक्ष आहे. पण किती जरी पाठांतर केला, तिथं जाऊन ऋषिकेशला जाऊन आपण आयुष्य जरी घालवलं, तरी मग त्याच्यातून मुक्तीचा जो मार्ग आहे तो नाहीच, सद्गुरू सान्निध्य नाही, सद्गुरू विश्वास नाही. असं तुम्ही नेमकं काय केलं, काय करता, ते तुम्ही जगापुढे मांडलं का, समाजाला कळलं का तुम्ही काय करता, हे खरे असले तरी शास्त्राच्या आधाराने सद्गुरू चरणांची भक्ती स्थिर होते. जर शास्त्राचे श्रवण झालेच नसेल तर सद्गुरूबद्दल निश्चयपूर्वक अनन्यगतिक निष्ठा कशी होईल. मागे जे अनेक गुरुशिष्य होऊन गेले त्यांचाही उद्देश शास्त्र वचनानुसारच होत होता. वर्तमान काळात जे गुरुशिष्य असतील आणि येथून पुढे जे निर्माण होणार असतील त्यांचाही उपदेश वेद वचनांशिवाय होणार नाही. वेदांमध्ये तूच ते ब्रह्म आहेस, म्हणजे तत्वमशी अशा प्रकारची वचने आहेत. या वचनांच्या बाबतीत संशय निर्माण झाला तर ज्यांनी या वचनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे असे सद्गुरू महाराज तो अनुभव त्या शिष्याला देऊन त्या संशयाचे खंडन करून निराकरण करतात. म्हणजे आपल्याला सद्गुरूवर निष्ठा आणि शास्त्र पण आपल्याला कळलं पाहिजे, असं म्हणजे शास्त्र पारंगत पण आपण झालो पाहिजे, पण त्याच्यापेक्षा सद्गुरूची निष्ठा आहे ती सर्वश्रेष्ठ निष्ठा आहे. असं म्हणजे सद्गुरू हा देवच आहे किंवा देवाचा देव आहे अशी जेव्हा धारणा शिष्याच्या ठिकाणी होईल, म्हणजे ती धारणा अधिक शास्त्र, म्हणजे शास्त्र कशासाठी आपलं वाचायचं आहे, तर आपल्याला जे गुरु माऊलीने आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे त्याच्यातून आलेला आपल्याला अनुभव आणि शास्त्र काय सांगतं आहे, म्हणजे त्याची जेव्हा दोघांचा ठोकताला एक आला की आपली श्रद्धा वाढते, आपला विश्वास वाढतो, अरे मग मी करतो ते बरोबर आहे आणि मला माऊलीने दिलं आहे ते इथे लिहिलेलं आहे, म्हणजे आपण करतो ते योग्यच आहे, माऊलीने बरोबर दिलं आहे. असं त्याच्यासाठी तो शहाणा पण पाहिजे, म्हणजे सुशिक्षित पाहिजे, म्हणजे इथे परमार्थ करण्यासाठी सुद्धा येड्या गाबालाचे काम नाही, येड्या माणसाचं ते काम नाही आहे. शास्त्रा वाचून संशय जाणार नाही आणि गुरु वाचून अनुभव प्राप्त होणार नाही, अशा प्रकारे वेद वचने आणि गुरुसेवा या दोहोंच्या साह्याने समाधान प्राप्त होते. वेद हा स्वतःप्रमाण म्हणजे इतर ग्रंथांवर अवलंबून न राहता स्वतंत्र असे प्रमाण आहे, तो कधी अप्रमाण ठरणार नाही. जे ज्ञान प्रमाणाने सिद्ध झालेले असते त्यानेच अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होत असते. पण वेदांनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते असे असले तरी त्याबाबत एक अडचण आहे. पूर्वमीमांसाकार जैमिनीने असे म्हटले आहे की संपूर्ण वेद क्रियापर आहेत. सर्व वेदच जर असे क्रियापर ठरले तर वेदांवर मोठाच दोष येतो. म्हणजे ब्रह्मज्ञान हे विचारानेच प्राप्त होते असा सिद्धांत आहे. वेद तर क्रियापर ठरले पण ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत वेद अप्रमाण ठरतात. मग ते ज्ञान कोणत्या शास्त्राने होते, मग सच्चित आनंद या स्वरूपाचे ब्रह्म कसे कळते, वेदांची 3 खंडात विभागणी होते. म्हणजे आता वेद जे आहे ते आपल्याला कर्मकांडात टाकतात, म्हणजे जे आपण ब्राह्मणकडून जे काही ऐकतो तर ते सगळं कसं वेदाचं आहे ते. असं
ज्ञान कर्म उपासना या त्रिकांड वेदाचे तात्पर्य, त्यांतील विधिवाक्ये निषिद्धवाक्ये नामोच्चार यांतील अर्थवाद आणि मंत्राचे परस्पर संबंध यावरून ठरते। हे मिथ्या ठरेल काय? तसे होणार नाही। वेदही ज्ञानपरच आहेत। ब्रह्म हे सच्चित आनंद स्वरूपे आहे हे त्यांतील विधिवाक्य होय। ब्रह्म म्हणजे तत्न म्हणजे या प्रकारच्या निषेधवाक्यांवरच कळते। वेदाच्या ज्ञानकांडात या दोन्ही प्रकारची वाक्य आहेत। नाम उच्चारण म्हणजे उपासना, त्यातील मंत्रपदे इत्यादी गद्यपद्य प्रकार म्हणजे मंत्रसिद्धी होय। आणि त्रिकांडात्मक संपूर्ण वेदातील फलश्रुती मोक्ष हीच आहे, ती सर्व कांडांना समानच आहे। वेद संपूर्ण क्रियापर मानला तर ब्रह्म जाणाते इति ब्राह्मणा, ब्राह्मणत्व व्यर्थच ठरेल। मुख्य म्हणजे अशा जैमिनीच्या विधानांनी संपूर्ण वेदांना दूषण आणणे योग्य ठरेल काय? मग जैमिनीच्या या वचनाने काय करायचे असा मनात विचार येत असेल तर त्याचे उत्तर असे की ज्यामुळे संपूर्ण कुळाला जर दोष लागत असेल असा पुत्र जरी असला तरी त्याचा त्याग करावा। या न्यायाच्या अनुरोधाने वरील जमिनीचे वचन मिथ्या आहे असे समजावे। स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करावा या वचनावर सर्वसाधारण जीवांचा विश्वास असल्याने इतर प्राण्यांच्या गुंतागुंतीत कोणी पडत नाही, इतर प्रमाणांच्या गुंतागुंतीत पडण्याची इच्छा कोणी जीव धरत नाही। म्हणून वेद स्वतः प्रमाण आहे, त्यांना अन्य प्रमाणांची गरज नाही। त्यांच्या श्रवणाने अज्ञानाचे तत्काल खंडन होते, त्याच योगाने साधक असतील त्यांना स्वरूप प्रगट होते म्हणजे स्वरूपाचा साक्षात्कार होतो। परंतु त्यासाठी विचारांची अपेक्षा आहे। विचारामुळे संशयरूप असंभावना नष्ट होते, त्याचबरोबर विपरीत ज्ञानही नाहीसे होते। असंभावना आणि विपरीत भावना हे ज्ञानाचे मार्गातील दोष आहेत। यावर शंका अशी की एकीकडे तुम्ही वेदाला स्वतः प्रमाण मानता आणि लगेच वेदाच्या जोडीला विचाराची अपेक्षा आहे असे म्हणता, मग वेद स्वतः प्रमाण कसे ठरते? वेदालाही विचारांची मदत घ्यावी लागते असे यावरून ठरते। शंका बरोबर आहे, पण असे पहा, दिवा लावला आणि त्याने अंधार नाहीसा केला, पण त्या दिव्याला वारा नसणे म्हणजे वात आणि तेल यांची अपेक्षा असतेच की नाही? असे मी दिवा लावला आहे आपण बरोबर आहे, पण त्याला वात आणि तेल ही दोन्ही गरज आहे। दिवा आहेत, दिव्याला वात आणि तेल नसेल तर? असं वेदाने सांगितले की तू ब्रह्म आहेस हे वचन बहुधा गुरुमुखातून ऐकलेले असते, पण ऐकणाऱ्याच्या ज्ञानामध्ये अडथळा असल्यामुळे त्याला ते असत्य वाटते, हीच असंभावना होय। मी तर अल्पज्ञानी, माझ्या ठिकाणी कर्तेपणाचा अभिमान आहे, असा मी ते परिपूर्ण ब्रह्म कसा असू शकेन असा विपरीत विचार मनात येणे यालाच विपरीत ज्ञान म्हणतात। विचारच या विपरीत ज्ञानाचा नाश करतो, म्हणजेच असंभावना आणि विपरीतता यांचा नाश करतो। विचार म्हणजे मनन करणे, म्हणजे आपल्याला जो अनुभव येत असेल त्यानुसार तर्क करणे, त्या योगाने निर्णयाला कुतर्काचे खंडन होऊन वृत्ती स्थिर होते। जरी वेदाला येथे विचारांची आवश्यकता भासली तरी त्याने वृत्ती दृढ झाली, एवढ्याने वेदाची स्वतः प्रमाणता कशी काय नष्ट होते? गुरु, शास्त्र आणि विचार, श्रवण मनन सारासार विवेक आणि निधिध्यास या सगळ्यांमुळे अधिकारी साधकाला स्वरूप साक्षात्कार होतो। श्रवण म्हणजे निरनिराळ्या संशयाचे खंडन होऊन मी ब्रह्म आहे असा पूर्ण अनुभव येणे। गुरु, शास्त्र आणि अनुभव या तिन्ही मार्गांनी त्याच्या सत्यत्वाची प्रतिती येते हे होय। मीच ब्रह्म आहे असे चिंतन करून भेदबुद्धी नाहीशी करणे याला मनन म्हणतात। निधिध्यास म्हणजे काय ते पाहू। जागृतीत अथवा स्वप्नात दुसऱ्या कशाचे स्मरण नसणे आणि सतत समाधानी असणे याला निधिध्यास म्हणतात। त्यानंतर सहसाक्षात्कार होऊन आपल्या स्वरूपाचा आपल्याला निश्चय होतो आणि वृत्तीचा विकार नष्ट होऊन मनुष्य निर्विकार बनतो। पण प्रतिबंधामुळे निर्धार होत नाही, त्यामुळे प्रथम प्रतिबंधाचे स्वरूप कळले पाहिजे
कोणकोणते प्रतिबंध आहेत ते मनोमन कळले पाहिजे. प्रतिबंधाचे तीन प्रकार आहेत, भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध आणि वर्तमान प्रतिबंध. साधकाने ते प्रकार क्रमशः ओळखून त्यांच्या निराकरणाचे उपाय करावे. मागे जे विषयांचे सेवन केले असेल, स्त्रियादी सुखाचा अनुभव घेतला असेल, त्याच्या ठिकाणी संन्यस्त साधकाचे मन गुंतून राहते. त्यामुळे श्रवण मनन इत्यादी करू लागले असता मिळावयाचे ते समाधान मिळू शकत नाही, याला भूत प्रतिबंध म्हणतात, याचे निरसन कसे करावे. मी आपण ध्यानाला बसलो तर लगेच आपल्या मागच्या विषय आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यात त्याचा त्यांनी सांगितलं का तो भूत प्रतिबंध म्हणजे आपल्या परमार्थाला आड येणारी ती एक तो एक विकार भूत प्रतिबंध. स्त्रियाधिकांचा विचार मनात येतात स्त्री पुरुष अथवा पुरुष या सर्वांच्या ठिकाणी एकच आत्मा वास्तव्य करतो. पुरुषांचा तो आत्मा आणि स्त्रियांचा तो आत्मी असा भेद तेथे नाही आणि या निरनिराळ्या विषयांच्या ठिकाणी कोणते अधिष्ठान आहे, सर्वत्र आत्मास्तर आहे. जे नामरूपात्मक आहे ते सर्व मिथ्य आहे असे जाणून त्याचा निराश करावा. सर्व विश्वत अस्थिभाती प्रिय या लक्षणाने युक्त असलेल्या ब्रह्माने कोंदाकोंदे व्यापून टाकले आहे तेव्हा तेथे विषय आणि विषयांचा भोगता अशा भेदाला वाव कसा असेल. विषय जर नसेल तर त्याचा भोग कसा शक्य होईल आणि भोगताच जर नसेल तर तेथे इच्छा कशी संभवेल, असा विचार करून मूळच्या स्मरणरूप संकल्पाचे नियम निरसन करावे, हे भूत प्रतिबंधाचे निरसन होय. आता वर्तमान प्रतिबंधाचे चिन्ह जाणून घेऊ. त्याची चार लक्षणे आहेत ती प्रथम लक्षात घ्या. प्रज्ञामांद्य, कुतर्क, दुराग्रह आणि विपर्य ही ती चार लक्षणे होत. त्यांची वेगवेगळी रूपे जाणून त्यांचा त्याग करावा. प्रज्ञामांद्य म्हणजे मंद बुद्धीमुळे अर्थ कळत नाही अशी स्थिती. कुतर्क म्हणजे चुकीचे अथवा दुष्ट तर्क करून भलताच अर्थ काढणे. आणि दुराग्रह म्हणजे माझे म्हणणे खरे आहे असे म्हणून बळेच ताणून धरणे. विपर्यय म्हणजे विपरीत भावना. तिने प्राण्यांना फारच कष्ट दिले आहेत, आपण आत्मा असताना त्याला जीव मानणे हा विपर्यय होय. या चारींना मिळून वर्तमान प्रतिबंध असे म्हणतात. म्हणजे आपला म्हणजे आत्मा जो तो चैतन्यशील आहे पण आत्म्याला जीव मानणं म्हणजे विपर्यय म्हणजे विपरीत भावना असं. किंवा विपर्यय आणि दुराग्रह या दोन चिन्हांचे एकत्रीकरण करून रिकाम्या झालेल्या जागी विषयासक्ती हे चिन्ह घालावे. प्रज्ञामांद्य, कुतर्क इत्यादी चारही चिन्हांचे अशा तऱ्हेने लक्षण समजून घ्यावे. या प्रतिबंधाचे निरसन करण्यासाठी श्रवण मनन या साधनांचा अवलंब करावा आणि विश्वासाच्या बलाने मन बळेच आवरावे. भावी प्रतिबंधाच्या स्वरूपासंबंधी असे ऐकिवात आहे की भरताला हरणाच्या ध्यासामुळे तीन जन्म घ्यावे लागले. वामदेवालाही गर्भवास स्वीकारून त्यात समाधान प्राप्त करावे लागले. संशयरहित जे अपरोक्ष ज्ञान त्याविषयी संशय बळावला की अंतकालीन जी स्मृती असेल त्याप्रमाणे त्याला गती मिळते. त्याच्या निरसनासाठी निधीध्यास धरावा, अखंड अनुसंधान ठेवावे. त्या योगाने याच जन्मी साक्षात्कार व अपरोक्ष ज्ञान होते असं. म्हणजे परमार्थाचं सगळं सारे निधीध्यास आणि अनुसंधान असं. म्हणजे आत्मस्वरूपी सतत अनुसंधान विनवून राहणं याच्यापेक्षा जगात दुसरं काहीच नाही. तथापि जरी साक्षात्कार न होताच मृत्यू आला तरी पुढच्या जन्मात मागच्या निधीध्यासाने अपरोक्ष ज्ञान होऊन समाधान प्राप्त होते. तेव्हा साक्षात्कार होईपर्यंत अनुसंधान सोडू नये. श्रवण मनन पुन्हा पुन्हा करावे आणि पावन व्हावे. मंदमती अधिकाऱ्यांची कणव येऊन हा उपाय सांगावा लागला. इतरांना काय सायस पडणार आहेत, सद्गुरुचरणाशी जर अनन्यता असेल तर तुला चिंता करण्याचे कारण काय. श्रुतींनी हा सगळा भावार्थ सांगितला आहे. गुरुभक्ताला विनासायात अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती होते. एक मुख्य अधिकार प्राप्त झाला त्यावर सद्गुरु, शास्त्र आणि विचार यांची प्राप्ती झाली आणि त्याला
श्रवण मननाची जोड देतात, साक्षात्काराला उशीर लागत नाही, ताबडतोब साक्षात्कार होतो। विवेकाने कल्पनेचा त्याग केला की मग आपोआपच जे उरते तेच श्रुतींनी सिद्ध केलेले तत्व म्हणजे ब्रह्म होय। हे असे जे म्हटले आहे ते यथार्थच आहे। म्हणजे गुरुच्या चरणावर निष्ठा किंवा गुरुवाक्यावर श्रद्धा ठेवणं आणि त्याचं अनुचिंतन करत राहणं, याच्यापेक्षा त्याचं दुसरं काहीच नाही। त्याच्यातून आपला साक्षात्कार होईल, त्याच्यातून आपलं जन्ममृत्यूची राहते पण चुकेल। फक्त समजा आपलं काही शंका आली तर ते आपण आपल्या गुरुला विचारून घेतली पाहिजे की बा म्हणजे एखादी गोष्ट बरोबरच आहे पण कधी कधी भ्रमण आपलं वाटतं बाबा माझं काही चुकतं आहे का काय, मग ते आपण जेव्हा त्या गुरुला आपण विचारू एखादा साक्षात्कार सांगू तेव्हा मग ते गुरुमाऊली अनुभवतून आपलं म्हणते की तुझं बरोबर आहे असं। मी काय वेळेला काही स्वप्न असेल तर त्याचा अर्थ उलट आहे। दुसरी गोष्ट की जो साधक आहे जो नामस्मरण करतो त्याला स्वप्नाची कुठल्याच प्रकारची बाधा होत नाही, म्हणजे तिथे आपण घाबरायचं काहीच कारण नाही। ते स्वप्न वाईट हो की चांगलं होत, मग चांगलं स्वप्न झालं तर आपण सांगतो का कोणाला, नाही चांगलं स्वप्न झालं तर आपला आनंदच होतो सकाळी उठल्यावर चांगलं स्वप्न झालं, आणि वाईट झालं की मग तो नर्वस होतो वाईट स्वप्न पडलं वाईट स्वप्न पडलं असं। तर म्हणजे आपल्याला म्हणजे सुखदुःखाची पण बाधा नाही आणि स्वप्नाची पण कुठल्याच प्रकारची बाधा नाही, पाप पुण्याची बाधा नाही, फक्त आपण नामस्मरण करत राहिलो पाहिजे हे महत्त्वाचं आहे।